मी जाणत नाही कृष्णा तो शंखनाद ते युद्ध काळजात माझ्या भरला बासरीचा स्वर अनिरुद्ध. कृष्णाच्या बासरीचं विलक्षण वेड आपल्या सगळ्यांना आहे आणि हीच बासरी युगानुयुगापासून आपल्या सगळ्यांवरती मोहिनी घालते आहे. कृष्णजन्म झाला आहे आणि गोपाळकाल आहे. या मुहूर्तावर, हो मी मुहूर्तावरच म्हणतोय, ती बासरी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच आहे. म्हणूनच आमची श्रुती तुमच्यासाठी तिच्या मित्रांसमवेत हा एक विलक्षण योग घेऊन आली आहे. अथर्व बासरी वाजवणार आहे आणि श्रुती त्याच्यासोबत तबला वाजवणार आहेत. ही दोघं काहीतरी वाजवणार आहेत पण त्यातून होणारा नाद आपल्या सगळ्यांना सुखावून जाणार आहे. अथर्व कुलकर्णीचा हा प्रयोग कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगणार आहात. औरंगाबादचा हा छोटा मुलगा, आता तरुण होतोय, दिसतो छोटा म्हणून छोटा मुलगा असं म्हणतोय मी, पण त्याची बासरी वाजवून तुम्हाला ऐकवणार आहे. ती कदाचित तुम्हाला मंत्रमुग्ध करेल, कदाचित काय खात्री आहे मला. कशाला उगाच मी त्या बासरीच्या आणि तुमच्यामध्ये माझा भसाडा आवाज घेऊन आलो आहे. चला गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर श्रुती आणि तिचा मित्र अथर्व यांचं यांची सांगीतिक मेजवाणी आपण जरा आनंद घेऊया. नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर. अनालायझरमध्ये तुमचं स्वागत. रोज तुम्ही मला बातम्या देताना वगैरे बघताच, मात्र आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आली आहे. विषय नाही आहे, रादर आपण एक सांगीतिक एक भेट तुम्हाला द्यायला आली असं आपण म्हणू. जन्माष्टमी आहे, गोपाळकाल आहे आणि रात्री 12 कृष्णाचा जन्म आहे आणि कृष्णाला आपण बासरीशिवाय नक्कीच इमॅजिन करू शकत नाही. आणि म्हणूनच कृष्णाचा हा जो उत्सव आपण साजरा करतोय त्यासाठी बासरीची एक काय म्हणूया आगळी वेगळी एक बैठक तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. माझ्या सोबत आहे माझा वर्गमित्र आहे अथर्व कुलकर्णी. तो गेले 3-4 वर्ष बासरी शिकतो आहे आणि आज तो कृष्णाची काही भजनं आपल्यासोबत वाजवणार आहे. आपल्यासोबत तो असणार आहे आज आणि ऐकूयात. अथर्व तू काय वाजवणार आहे सुरुवातीला ते एकदा सांग. मी एक फेमस अशी धून जी महाभारतातल्या कृष्णाची धून आहे ती मी स्टार्टिंगला वाजवणार आहे. त्याच्यानंतर अच्युतम केशवम गाणं वाजवणार आहे आणि गोविंद बोलो गोपाल बोलो हे खूप फेमस कृष्णाचं भजन आहे हे पण ते वाजवणार आहे. आणि अजून एक सरप्राईज म्हणून सांगत नाही तर ते तुम्ही ओळखून खाली कमेंट करा.